नमस्कार मित्रांनो, मी सुभाष नागरसे, सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रजाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर। सेतू अभ्यासक्रम इयत्ता 5वी अंतर्गत दिवस 3 मध्ये आपण गणित या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत। चला तर सुरुवात करूया सेतू अभ्यासक्रम दिवस 3। मित्रांनो, आज आपण भौमितिक आकृत्यांचे शिरोबिंदू, बाजू व त्यांची नावे या उपघटकांवर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, आकृती ह्या आपल्याला बरीचशी माहिती देऊन जात असतात। विविध भौमितिक आकृत्या आपण आपल्या परिसरामध्ये बघतो। आज थोडंसं ही आकृती आपण आठवूया। बाजूला एक आकृती दिलेली आहे। ही जी आकृती आहे ही आयताची आहे, त्यालाच काटकोन चौकोन असंही म्हणतात। आयताच्या या समोरासमोरील बाजू समान असतात, एकरूप असतात आणि इथला प्रत्येक कोन हा काटकोन असतो। दिलेल्या या आयताचे अ ब क ड हे शिरोबिंदू असून अ ब क ड त्यानंतर ब ड अ क ह्या बाजू आहेत। समोरासमोरील बाजू अ ब आणि क ड ह्या एकरूप असून दुसरी जोडी अ क आणि ब ड कोण अ कोण ब कोण क कोण ड ह्या प्रत्येकी 90° मापाच्या असतात। आता ही आकृती, बाजूची ही जी आकृती काढलेली ही चौरसाची आहे। चौरसाच्या सर्व बाजू ह्या समान असतात, एकरूप असतात आणि प्रत्येक कोण हा काटकोन असतो। या ठिकाणी क ख ग घ ह्या या चौरसाचे शिरोबिंदू असून ख क ख ग ग घ आणि घ क या सर्व बाजू समान असतात। कोण क कोण ख कोण ग कोण घ ह्या सर्व 90 मापाच्या असतात। चौरस हा आयत पण असू शकतो कारण याच्या सम्मुख बाजू ह्या समान असतात। इथे एक आकृती दिसते, ही त्रिकोणाची आहे। मित्रांनो, या त्रिकोणाला 3 बाजू असून 3 कोण असतात। या ठिकाणी य र ल या त्रिकोणाच्या शिरोबिंदू असून य र र ल आणि य ल या 3 बाजू आहेत। तसेच कोण य कोण र आणि कोण ल हे या त्रिकोणाचे 3 कोण आहेत। मित्रांनो, आज तुम्हाला आयत, चौरस, त्रिकोण ह्या आकृती समजल्या असतील, त्यांचा आकार लक्षात आला असेल। या आयताचे शिरोबिंदू व बाजू हे देखील तुम्हाला समजले असतील। चौरसाचे सर्व शिरोबिंदू असतील, बाजू किंवा त्रिकोणाचे शिरोबिंदू बाजू ह्या देखील तुम्हाला समजले असतील। अशा विविध आकारांच्या आकृत्या आपल्या परिसरामध्ये शोधा आणि आपल्या वहीमध्ये त्या चिकटवा। मित्रांनो, दिलेल्या आकृती ओळखायचं आणि त्या आकृतींची नावं व द्यायची, शिरोबिंदूची नावं, बाजूंची नावं लिहायचं आहे। या ठिकाणी पहिली आकृती तुम्हाला त्रिकोणाची दिसते। या त्रिकोणाचे ट ठ ड हे शिरोबिंदू आहेत। तसेच या ठिकाणी अशी बाजू आहेत ट ठ ठ ड आणि ड ट ह्या बाजू आहेत। दुसरी आकृती दिसते आयताची, याचे शिरोबिंदू आहेत प फ ब आणि म। याच्या बाजू आहेत प फ फ ब म आणि म प।
ही आकृती आहे चौरसाची. तिचे शिरोबिंदू आहेत क, ख, ग आणि घ. तसेच या चौरसाच्या बाजू आहेत क, ख, ख, ग, ग, घ आणि घ, ख. असे विविध आकृत्या काढून त्रिकोणाच्या आयताच्या चौरसाच्या शिरोबिंदू बदलून तुम्ही असाच तक्ता बनवू शकता आणि सराव करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी एक पंचकोनाची आकृती दिसते. या दिलेल्या आकृतीमध्ये त्याला नाव द्यायचं शिरोबिंदूला आणि किती बाजू आहेत हे लिहून त्यांच्या बाजूंची नावं पण लिहिता येईल. ही बाजूची नावं दिलेली आकृती या ठिकाणी दिसते. या पंचकोनाला शिरोबिंदू आहेत अ, ब, क, ड आणि ई. दिलेली आकृती ही पंचकोनाची अ, ब, क, ड, ई आहे आणि या आकृतीला एकूण 5 बाजू आहेत आणि त्या बाजूंची नावं आपल्याला लिहिता येईल अ, ब, ब, क, क, ड, ड, ई आणि ई अ. मित्रांनो, अशीच दुसरं तुम्ही आकृती काढून वेगळं नाव द्या आणि बाजूंची नावं पण लिहिता येतील. मित्रांनो, ज्यादा माहिती मिळवण्यासाठी या वेबसाईट लिंकला तुम्ही भेट द्या आणि जास्तीची माहिती मिळवा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि पुढचे असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. यासह आपले मनापासून धन्यवाद.